Students, uh, last time we have seen the types of bonds. Uh, the abrasive is mixed the binding material to form the grinding wheel. So two types of materials we are using in grinding wheel. One is abrasive, and the other is bond or that binding material. So this we have seen in detail last time. <coughs> there are uh, six types of bonds which we are using to form the grinding wheel vitrified bond silicate bond oxychloride bond then resinoid bond then shellac bond rubber bond so these are the bond and the various types of constituents are used the procedure is almost same for forming the uh, bonds of all the types uh, somewhere it is uh, uh, heated in furnace somewhere it is not so the basic procedure is same mixture is formed then that mixture is mixed very evenly in a mixture mixture pot and then it is uh, molded or it is added to the mold then it is baked or heated in furnace sometimes it may not be so this is the common procedure to form the uh, various types of bonds depending on what sort of grinding parameters uh, you are uh, working on means what type of material you are using uh, how precision and accurately you are grinding depending on that you can choose the type of bond that also we have seen the in the last video so shellac bond rubber bond so these are the bonds and these are the symbolic representation of the bonds then the next and the last thing in grinding is grain or grit. So, what is grain? The term grain or grit denotes the approximate size of the abrasive particles. Abrasive particles chi size approximate size that's a tela grain kima grit and gives an idea of the coarseness or fineness of the grinding. म्हणजे ग्रँडिंग व्हील हे किती कोर्स आहे कोर्स म्हणजे किती शार्प आहे आणि किती फाईन आहे म्हणजे पार्टिकल्स किती फाईन आहेत याचं जे आ, याला काय म्हणतात ग्रेन ऑर ग्रीट इट गिव्ज दी आयडिया ग्रँडिंग व्हील मे हॅव दी ॲव्हरेजिव्ह पार्टिकल्स ऑफ सेम साईज ऑर डिफरंट साईजेस ॲव्हरेजिव्ह पार्टिकल्स कमी जास्त पण साईजचे असू शकतात किंवा सारख्या साईजचे पण असू शकतात द फॉर्मर इज नोन ॲज स्ट्रेट व्हील अँड द लॅटर इज नोन ॲज कंपाऊंड व्हील जर सारखे असतील ग्रेन साईज सारखी असेल तर त्याला स्ट्रेट व्हील म्हणतात जर अनइवन साईज असेल कमी जास्त साईज असेल ॲवरेजिव्ह पार्टिकल्सची तर त्याला कंपाऊंड व्हील असं म्हणतात द चॉईस ऑफ ग्रेन साईज ऑर ग्रीट डिपेंड्स अपॉन मेनी फॅक्टर्स याची जी साईज आहे किंवा ग्रीट ज्याला म्हणतो आपण हे कशावर डिपेंड करते बऱ्याचशा गोष्टींवर डिपेंड करते पहिली आहे त्यातली क्वालिटी ऑफ फिनिश रिक्वायर्ड व्हॉट सॉर्ट ऑफ फिनिशिंग यू वॉन्ट खूपच सॉफिस्टिकेटेड आणि खूप जास्त फिनिशिंग असेल तर वी मी यूज फाईन ग्रेन्स बट इफ यू वॉन्ट टू कट दी मटेरियल इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दी मटेरियल स्टॉक रिमूव्हल तो वी कॅन गो फॉर कोर्स ग्रेन्स सेकंड इज अमाऊंट ऑफ स्टॉक मटेरियल टू बी रिमूव्ह जास्त स्टॉक रिमूव्ह करायचा असेल तर नॅचरली विल हॅव टू गो फॉर कोर्स ग्रेन अँड फाय फिनिशिंग करायचं असेल सर्फेस फिनिशिंग तर वी मे गो फॉर फाईन ग्रेन्स अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दी मशीन टू बी मटेरियल टू बी ग्राउंड मटेरियल कोणतं ग्राउंड करायचं सॉफ्ट मटेरियल असेल तर फाईन पार्टिकल्स चालतील हार्ड मटेरियल असेल तर कोर्स ग्रेन्स आपल्याला यूज करावं लागतील द कोर्स ग्रीट विल रिमूव दी स्टॉक ॲट अ फास्टर रेट नॅचरली जो कोर्स ग्रीट आहे किंवा जे पार्टिकल्स कोर्स आहेत ते स्टॉक किंवा मटेरियलला फास्टर रेटवर रिमूव्ह करतील फायनर फिनिश विल ऑलवेज रिक्वायर फॉर फाय रिक्वायर्ड ए फायनर ग्रीट सरफेस फिनिशिंग किंवा फाईन uh, सरफेस पाहिजे असेल तर तुमचा जो ग्रीट आहे किंवा ग्रेन साईज आहे ती फाईन लागेल नॅचरली कोर्स ग्रीड व्हील्स आर मोर सुटेबल फॉर ग्राइंडिंग सॉफ्ट अँड डक्टाईल व्हील Materials while hard and brittle materials are best ground by finer grit wheels. Harder and brittle material as the finer grit uh, use and Any soft and ductile material assailed the coarse grit use The grit or grain size of an abrasive is generated by a number of representing नंबर रिप्रेझेंटिंग दी नंबर ऑफ मेसेस पर इंच ऑफ दि स्क्रीन थ्रू विच द ग्रेन्स आर क्रस्ड ॲब्रेज यू आर फास्ट फॉर ग्रेडिंग सो याची ग्रेन साईज जी आहे ती कशी ठरवतात की नंबर ऑफ मेसेस पर इंच किती पर इंचमध्ये त्याची डेन्सिटी आहे त्याच्यावर तो कोर्स असेल तर मीडियम फाईन व्हेरी फाईन सो दिस टाईप ऑफ ग्रीट डिसिग्नेशन डिपेंडिंग ऑन द ग्रेन साईज ते नेक्स्ट इज ग्रेड ग्रेड जो आहे तो इट इज रिलेटेड टू स्ट्रेंथ ऑफ दी बॉन्ड ऑफ द व्हील म्हणजे हायर जर मटेरियल जर हार्ड असेल किंवा जास्त मटेरियल कट करायचं असेल तर नॅचरली व्हील रिक्वायर स्ट्रॉंग वर बॉन्ड आणि त्याची जी ग्रेड आहे ती तिच्याहून ठरते म्हणजे आपण म्हटलं की ह्या ग्रँडिंग व्हीलचा ग्रेड काय तर ते ग्रेड इज डिफायनिंग वॉट दी स्ट्रेंथ ऑफ दी बॉन्ड सो दी पॉवर ऑफ दी ॲबरेज्यू पार्टिकल्स टू होल्ड टुगेदर सो ते ॲवरेज्यू पार्टिकल्स आहे हे किती क्लोजली किती स्ट्रेंथनी स्वतःला एकमेकांना धरून ठेवतात टू रेजिस्टी डिस इंटिग्रेशन अंडर दी कटिंग प्रेशर कटिंग प्रेशर जेव्हा तिच्यावर अप्लाय होईल तर ते एकमेकांना किती स्ट्रेंथ स्ट्रेंथनी धरुन दैट इज व्हाट इज ग्रेड सो हियर इज ऑपरेशंस आर गिवन एंड ई रेकमेंडेड ग्रीट साइज ग्रेड बॉन्ड इज सजेस्टेड सो डिपेंडिंग ऑन दी टाइप ऑफ ऑपरेशंस, स्विंग फ्रेम एंड बिलेट ग्राइंडिंग से, तो रिजोनेट बॉन्ड ग्रीड साइज़ जी बारह टे सो ग्रेड जो है तो आर टू टी सो दिस इज व्हाट इज स्टैंडर्ड कैन सी

किती मटेरियल त्याच्यात आहे किती दूर दूर आहे किती जवळजवळ आहे दॅट इज वॉट इज डिपेंडिंग ऑन द स्ट्रक्चर ते डेन्स असू शकते किंवा ओपन असू शकते सो इट इज शोन हिअर इन दी टेबल अ हायर प्रोपोर्शन विल रेंडर अँड ओपन स्ट्रक्चर अँड लोअर प्रोपोर्शन विल लीड टू अ क्लोज स्ट्रक्चर इफ टू व्हील्स ऑफ सेम ग्रीड अँड ग्रेड आर यज्ड फॉर दी सेम मटेरियल वन हॅव्हिंग अँड ओपन स्ट्रक्चर अँड अदर हॅविंग क्लोज स्ट्रक्चर द विल बी फाउंड टू कट फास्टर जर दोन सारखे व्हील सारख्या ग्रेडचे सारख्या ग्रीट असणारे सेम मटेरियलवर आपण यूज करून राहिलेलो आहे आणि एकाचं ओपन स्ट्रक्चर आहे एकाचं क्लोज स्ट्रक्चर आहे तर क्लोज स्ट्रक्चर असणारं जे व्हील आहे त्याचा कटिंग रेट हा फास्टर राहील ॲज कम्पॅरिझन टू दी ओपन स्ट्रक्चर अँड विल हॅव मोर लाईफ ॲज कम्पेअर्ड टू त्याच्यापेक्षा ओपनपेक्षा क्लोज स्ट्रक्चरची लाईफ पण जास्त राहील कारण त्याच्यात ॲवरेजिव्ह पार्टिकल्सची डेन्सिटी जास्त आहे सो दिस इज वॉट इज ऑल अबाउट दी ग्रँडिंग सो ग्रेन ग्रीट देन स्ट्रक्चर ग्रेड ऑल दिस यू हॅ सी सो धीस एंड्स यू आर ग्रँडिंग So, we will start with the second part of this unit that is unit number 5. One part is on grinding, the other part is on shaper, planer, and slaughter. So, shaper, planer, and slaughter. So, as these machines are uh, based on the same principle, they are grouped together. Uh, shaper machine is a very common machine which is used almost in all the workshops uh, fabrication workshops and the industries it is most versatile uh, after lathe very commonly used machine shaper machine so shaper is a versatile machine which is producing flat surfaces so whenever we want to produce flat surfaces we need to cut the material from the flat surfaces we use shaper machines

एक रॅम असते ती रेसिप्रोकेट होत राहते समोर मागे टू अँड फ्रो इट इज मुव्हिंग अँड इट इज माउंटेड दॅट टूल कटिंग टूल इज माउंटेड ऑन दॅट रॅम दिस मशीन हॅव ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी ऑन अकाउंट ऑफ इज इन वर्क होल्डिंग क्विक ॲडजस्टमेंट अँड यूज ऑफ टूल वर्क होल्डिंग डिवाईस आपण कसाही जसा वर्क असेल ज्या प्रकारचं वर्किंग असेल त्या प्रकारचं आपण तिच्यावर ॲडजस्ट करू शकतो सो दी वर्किंग प्रिन्सिपल ऑफ शेपर सो जॉब इज रिजिडली हेल्ड इन ए सुटेबल डिवाईस लाईक व्हाईस व्हाईसमध्ये त्याला जॉबला आपण पकडतो किंवा वॉशिंग टेबलवर डायरेक्टली आपण क्लॅम्प पण करू शकतो सो हिअर दी डायग्राम इज शोन वी कॅन सी दी वर्क पीस इज देअर विच इज गिवन दी फीड इन दी डायरेक्शन ऑफ द आरो शोन अँड दी टूल इज मूविंग टू अँड फ्रो समोर मागे इथे दिसतात आहे मटेरियल इज कट इन द फॉर्म ऑफ चिप्स सो दिस इज फिनिश सरफेस अँड दिस इज टू सरफेस टू बी कट सो समोर जाताना हा कट करतो हा टूल समोर जाताना कट करतो मागे येताना कट करत नाही सो दॅट्स वाय द फॉरवर्ड स्ट्रोक इज नोन ॲज कटिंग स्ट्रोक अँड द बॅकवर्ड स्ट्रोक जो मागे येतो इट इज नोन ॲज आयडियल स्ट्रोक हा बॅकवर्ड स्ट्रोक कशासाठी असतो जस्ट टू ब्रिंग दी टूल टू इट्स इनिशियल पोझिशन समोर जाताना इट कट्स सो दट इज वॉट इज वर्किंग स्ट्रोक और कटिंग स्ट्रोक मगे ये इट रिमेन्स आइडल नो वर्किंग इज गोइंग ऑन नो कटिंग इज गोइंग ऑन सो इट इज नोन एज आइडल स्ट्रोक सो जॉब इज रिजिडली हेल्ड इन ए सुटेबल डिवाइस लाइक वॉइस और क्लैम्प डायरेक्टली ऑन द मशीन टेबल द टूल इज हेल्ड इन अ टूल पोस्ट माउंटेड ऑन दी रैम हा जो टूल है हा रॅमवर एक टूल पोस्ट लावलेलं असतं त्या टूल वर हा टूल लावलेला असतो द रॅम इज रेसिप्रोकेटिंग रॅम जो आहे तो रेसिप्रोकेट होतो समोर मागे होतो मेक्स दी टूल टू कट दी मटेरियल इन दी फॉरवर्ड स्ट्रोक समोर जाताना फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये हा टूल या वर कट घेईल मागे येताना इट रिमेन्स आयडल नो कटिंग ऑफ मटेरियल टेक्स प्लेस ड्युरिंग दी रिटर्न स्ट्रोक ड्युरिंग रिटर्न स्ट्रोक There is no cutting of material. It remains idle. I D L E idle. So no cutting of material takes place during the return stroke of the RAM. Hence, it is termed as idle stroke. In case of draw cut shaper, the cutting takes place in the return stroke. Vegra prakarchi shaper the draw cut shaper. They chama the forward stroke, idle stroke, return stroke, cut it. But maximum shapers. आर कटिंग दी मटेरियल इन दी फॉरवर्ड स्ट्रोक जॉब इज गिवन ॲज इंडेक्स स्पीड इन दी डायरेक्शन नॉर्मल टू दी कटिंग टूल डायरेक्शन कटिंग टूलचं जे डायरेक्शन आहे रेसिप्रो कटिंगचं त्याच्याच परपॅिक्युलर डायरेक्शनमध्ये हा वर्कपीसला फीड दिलेला असतो म्हणजे इकडे इकडे सरकवल्या जातं तरच ते मटेरियल कट होईल अदरवाईज कट होणार नाही सो प्रिन्सिपल पार्ट्स ऑफ दी शेपर मशीन ही शेपर मशीन आहे ही बेस आहे खाली विच प्रोवाइड्स दी बेस ऑर फाउंडेशन फॉर ऑल दिस पार्ट्स विच आर माउंटेड ऑन दिस देर इज अ कॉलम या कॉलममध्ये सगळं ड्रायविंग मेकॅनिझम असतं मोटर देन क्विक रिटर्न मेकॅ कॉल व्हॉट इज क्विक रिटर्न मेकॅनिझम दॅट विल सी इन डिटेल ते सगळे मेकॅनिझम ड्रायविंग मेकॅनिझम जे आहे ते सगळे या कॉलममध्ये असते देर इज अ टेबल माउंटेड ऑन दिस कॉलम सपोर्टेड ऑन द बेस ऑल्सो हा the टेबल वर खाली आपण करू शकतो ऑन दिस वी कॅन माउंट दी वर्क पीस डायरेक्टली और वी कॅन माउंट ए वॉइस ऑन विच वी कॅन क्लॅम दी पीस देन देर इज अ रॅम यावरती या कॉलमवर गाईडवेज असतात या गाईडवेजवर ही रॅम रेसिप्रोकेट होऊ शकते समोर मागे होऊ शकते आयरो दाखवलेला आहे या रॅमवर इथे टूल पोस्ट आहे समोर या टूल हा टूल पोस्ट पण आपण खालीवर करू शकतो याला टूल लावलेला असतो समोर सिंगल पॉईंट कटिंग टूल सो ॲज दी रेम रॅम मूव्स फॉरवर्ड इट टेक्स कट ऑन दी वर्क पीस वेन इट कम्स बॅकवर्ड इट रिमेन्स आयडल सो दीज आर दी प्रिन्सिपल पार्ट्स ऑफ दी शेपर मशीन टूल हेड रॅम कॉलम क्रॉस रेल क्रॉस रेल इज मूव्हिंग दिस टेबल अप अँड डाऊन या टेबलला वर खाली मूव करण्यासाठी क्रॉस रेल यूज होते देन देर इज अ टेबल ऑन विच दी वर्क पीस कॅन बी माउंटेड देर इज क्लॅम्पिंग डिवाईस व्हॉईस इज देअर अँड ऑल दिस पार्ट्स आर माउंटेड ऑन दी बेस सो दीज आर दी प्रिन्सिपल पार्ट्स ऑफ दी शेपर मशीन नाव वी नो दॅट दि कटिंग इज टेकिंग प्लेस ओन्ली ड्युरिंग दी फॉरवर्ड स्ट्रोक समोर जातानाच तो कट करतो मागे येताना कट करत नाही मग मागे येताना तो आयडल राहतो तर मागे येताना काहीच काम होत नाही कट होत नाही म्हणून तो आयडल स्ट्रोक आहे तर कटिंग करताना आणि मागे येताना जर सारखाच वेळ लागला रॅमला तर आपला अर्धा वेळ वाया जाईल पावर वाया जाईल मागे आणण्याकरता यूज होणारी त्याला वेळ मशिनिंग टाईम आपला वाढेल मग रिटर्न स्ट्रोक जो आहे किंवा बॅकवर्ड स्ट्रोक जो आहे किंवा आयडल स्ट्रोक जो आहे त्याच्यासाठी लागणारा वेळ जर कमी करता आला तर वी कॅन इनक्रीज दी रेट ऑफ प्रोडक्शन वी कॅन इनक्रीज दी कटिंग स्पीड सो देर इज अ मेकॅनिझम विच इज यूज टू ब्रिंग दिस रॅम बॅकवर्ड फास्टर दॅन वेन इट गोज फॉरवर्ड जेव्हा हा समोर जातो त्या स्पीडपेक्षा मागे येताना याचा स्पीड जास्त आपण करू शकतो विथ दी हेल्प ऑफ क्विक रिटर्न मेकॅनिझम सो दिस इज क्विक रिटर्न मॅकॅनिझम दॅट विल सी सो देर आर टू टाईप्स वन इज क्रँक अँड स्लॉटेड लिंक मेकॅनिझम हे सरळ सरळ मेकॅनिकल असेंब्ली असते क्रँक आणि स्लॉटेड लिंकची सो दॅट क्रँक इज रोटेटिंग अँड द इट व्हॅन इट रोटेट्स फॉर सम डिग्रीज देर इज अ फॉरवर्ड स्ट्रोक अँड फॉर सम डिग्रीज देर इज अ बॅकवर्ड स्ट्रोक म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्रीनी ती रोटेट होते तर फॉरवर्ड स्ट्रोकसाठी काही डिग्रीज ती मूव्ह होते आणि काही डिग्रीज ती रिटर्न स्ट्रोकसाठी मूव्ह होते तर डिग्रीज ऑफ रोटेशन फॉर दी फॉरवर्ड स्ट्रोक इज लार्जर और बिगर दॅन दी डिग्रीज ऑफ रोटेशन फॉर दी रिटर्न स्ट्रोक आणि म्हणून रिटर्न स्ट्रोकचा स्पीड जो आहे तो आपण फास्टर करू शकतो

सो फर्स्ट विल सी दी क्रँक अँड स्लॉटेड लिंग मेकॅनिझम आता बा इथे ही रॅम आहे सगळ्यात वर डॅशलाईन रॅम दाखवलेली आहे दिस रॅम इज कनेक्टेड टू ए रॉकर आर्म दिस इज ए फलक्रम अबाउट विच दिस कॅन ऑसिलेट हा खाली सगळ्यात खाली हा फलक्रम आहे याच्या भोवती हा जो आर्म आहे हा रोटेट होऊ शकतो सॉरी ऑसिलेट होऊ शकतो या राम रॅममध्ये एक स्ला स्लाईड ब्लॉक आहे रिकाम म्हणजे असा ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये ही क्रँक जी आहे ही स्लाईड होऊ शकते वरखाली होऊ शकते इथे दाखवलेली आहे क्रँक हा जो ब्लॉक आहे हाच यात स्लाईड होतो आणि ही जी क्रँक आहे इथे याचा सेंटर आहे ते बी व बी सी दाखवलेला आहे हा सी इज द सेंटर ऑफ दी क्रँक ही क्रँक गोल फिरते ही जे गोल दाखवलेला आहे राऊंड डॅशनी दिस इज द रोटेशन ऑफ क्रँक नाव व्हेन दी क्रँक रोटेट्स फ्रॉम दिस पॉईंट जिथे जी सध्या आहे इथून जी दाखवलेली आहे तिथपर्यंत तो रिटर्न स्ट्रोक होईल आता ही एक्स्ट्रीम बॅकवर्ड पोझिशन आहे याची या रॉकर आर्मची रिअर पोझिशन इथून समोर सर्केल जेव्हा तर हा फॉरवर्ड स्ट्रोक राहील ही क्रँक इथून इथपर्यंत रोटेट होईल आणि हा रॅम्प समोर जाईल जेव्हा हा डिग्री ऑफ रोटेशन ऑफ द क्रँक फॉर दी फॉरवर्ड स्ट्रोक इज मोर दॅन दी डिग्री ऑफ रोटेशन ऑफ दी क्रँक फॉर दी, दी रिटर्न स्ट्रोक दॅट इज द लॉजिक बिहाइंड दी, आ, दी आ, रिट, क्विक रिटन मेकॅनिझम म्हणजे क्रँक जी आहे ही फॉरवर्ड स्ट्रोकच्या वेळेस जास्त डिग्रीत रोटेट होते आणि बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस कमी डिग्रीत रोटेत आणि म्हणून आणि ते सारख्या स्पीडनी रोटेट होत राहते त्याच्यामुळं फास्ट रिटर्न स्ट्रोक जो आहे तो फास्टर होतो आता याच्यात सगळं दाखवलेलं आहे हे अजून पाहू आपण पुढे इथं रॅम आहे हा फॉरवर्ड स्ट्रोक हा बॅकवर्ड स्ट्रोक दॅट इज रिटर्न स्ट्रोक ही एक्स्ट्रीम फॉरवर्ड पोझिशन आहे रॉकर आमची ही एक्स्ट्रीम बॅकवर्ड पोझिशन जी डॅश दाखवली आहे ती बॅकवर्ड पोझिशन इथे क्रँक पिन आहे इथे क्रँक आहे ही जी डॅश दाखवलेली आहे हा ब्लॉक आहे जो याच्यात या स्लाईडमध्ये स्लाईड होऊ शकतो हा स्लाईड होत राहील आणि ही जी क्रँक आहे ही रोटेट होत राहील ही क्रँक जेव्हा इथे एक्स्ट्रीम रिअर पोझिशन आहे किंवा बॅकवर्ड पोझिशन आहे या रॉकर आमची या पोझिशनपासून जेव्हा ही क्रँक रोटेट होईल एक्स्ट्रीम फॉरवर्ड पोझिशनमध्ये तर तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या डिग्रीज ऑफ रोटेशन आहे त्या जास्त आहे फॉरवर्ड स्ट्रोकच्या वेळेस सर्क्युलर मुवमेंटमध्ये डिग्री ऑफ रोटेशन ऑफ दी क्रँक इन दी फॉरवर्ड स्ट्रोक इज मोर दॅन दी डिग्री ऑफ रोटेशन ऑफ दी क्रँक इन दी बॅकवर्ड स्ट्रोक सो दॅट्स वाय वी कॅन सी दॅट दी रिटर्न स्ट्रोक इज फास्टर सो धिस इज अगेन एक्सप्लेन हियर यू कॅन सी दिस

So, for the same speed, the crank is moving for smaller degrees in return angle and bigger or more degrees in cutting angle. That is why we can say that when it goes forward, the speed is less, when it comes backward or when it goes for return stroke, the speed is more. So, this is simply a mechanical type of arrangement.

The quick return mechanism. So, this is obviously an important thing where we can save the time, the time taken for ideal stroke or time taken for return stroke, and we can do the machining faster. So, this is the quick return mechanism that is slotted lever and crank mechanism or crank and slotted lever mechanism, which is used for uh, bringing the ram.

the very uh, commonly used mechanism crank and slotted lever mechanism used for making the return stroke faster in case of shaper machine so, second mechanism is hydraulic mechanism so uh, first what we have seen is a mechanical type that is all the parts are connected

सो धिस इज वॉट इज in इन दी शेपर देन सेकंड इज mechanism. मेकॅनिझम सो we विल see in detail in the next video. Here the oil pressure is used to bring the ram uh, backward faster. याला मागे आणताना ऑइल प्रेशर जे आहे ते त्याच्या साहाय्याने आपण याला फास्टर आणू शकतो सो दॅट इज वॉट इज हायड्रॉलिकली वी कॅन मूव धी रॅम फास्टर इन रिटन स्ट्रोक आयड बेसिकली मागे कारण एकच आहे की जो रिटर्न स्ट्रोक आहे त्यावेळेस कटिंग होत नाही कटिंग होत नाही म्हणून त्याला आपण आयडल स्ट्रोक म्हणतो तर जो आयडल स्ट्रोक जो आहे तो जर कमी वेळात झाला तर आपला मशिनिंग टाईम म्हणजे टाईम फॉर मशीनिंग किंवा वर्किंग स्पीड किंवा कटिंग स्पीड ज्याला म्हणतो आपण तो आपण वाढवू शकतो म्हणजे कमी वेळात आपण जास्त मटेरियल कट करू शकतो कारण तो वेळ जो आहे मागे येताना त्यावेळेस काहीच कटिंग होत नाही त्याला फक्त रॅमला मागे आणण्यासाठी तो स्ट्रोक असतो तो तो जर आपण फास्टर करू शकलो तर वी कॅन सेव्ह दी टाईम सो दीज आर दी व्हेरियस ड्राईव्स विच आर यूज्ड फॉर ब्रिंगिंग दी रॅम बॅकवर्ड फास्टर टू रिड्यूस द आयडल टाईम सो इन विच वी फर्स्ट वी हॅव सीन दी क्रँक अँड स्लॉटेड लिवर विच इज a mechanism or a mechanical type of arrangement to reduce the stroke and secondly hydraulic mechanism. So this we'll see in the next video in detail. Thank you.